उत्तन परिसरात डोंगराला आग। उत्तनच्या वेलणकरणी येथे असलेल्या जपमाता स्टॅच्यूच्या शेजारी संध्याकाळी 7 सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। उत्तन परिसरातील वेलणकरणी दर्यामाताचे अर्चव समुद्र किनारा हे अत्यंत लोकप्रिय असून येथे अनेक ठिकाणाहून पर्यटन फिरण्यासाठी येत असतात। शेजारी एका छोट्या टेकडीवर एक मोठा स्टॅच्यू उभारण्यात आला आहे। स्टॅच्यूच्या शेजारी असणाऱ्या डोंगराला 7 सुमारास आग लागली होती। उत्तनच्या फायर ब्रिगेड ऑफिसला ह्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली। मात्र रस्ते छोटे असल्याने ट्रॅफिकमुळे त्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी 15 वेळ लागला ह्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली। त्यामुळे आगीने मोठ्या प्रमाणात भडका घेतला होता। अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण आणले असून आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। डोंगरावर असणाऱ्या कचऱ्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे। उत्तनच्या नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी सांगितले की वारंवार प्रशासनाकडे लहान अग्निशामक गाडीची मागणी केली असून देखील अजूनही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। मात्र आज मीरा भाईंदर मध्ये टर्न टेबल लॅडर या नवीन वाहनाचे उद्घाटन होणार असून 22 मजल्यापर्यंत ही फायर ब्रिगेडची गाडी पोहोचणार असून पण उत्तन मधील गल्ली बोळ्यात एखादी गाडी पोहोचावी अशी मागणी उत्तनच्या नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी केली आहे। शेजारच्या लोकांचं सांगणं असं आहे की जे तिथे चर्ची गर्दी देतात त्यांनी सिगरेट पिऊन वगैरे तिथे टाकले त्याच्यामुळे आगीने भडका घेतला असं काही कारण नाही। कालोख असल्यामुळे आम्ही तिथे आग पाण्याने विझवली आणि आम्ही निघून आलो। समजा तिथे अजित गंडोली साहेब होते तिथे। तरी पण साधारण किती मिनिटं ही आग चालू होती? आग अर्धा पाऊण तास तरी चालू होती। का तर ती गवताला लागलेली होती आणि सुकलेले गवत सगळे जळत होते। आम्ही ते पाणी मारून फांद्याने गवताच्या झाडाच्या फांद्या घेऊन ती आग विझवली। त्यासाठी आम्ही एक वॉटर टेंडर वापरलं पाणी आणि भांजरचा टँकर मागवलं। सिरोल पाचं एक वॉटर टेंडर मागवलेलं। ह्या आगीमध्ये जीवितहानी झाली की नाही? आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही। आणि नुकसान? नुकसान तर आता काय गवत होतं ते गवतच झाले। डोंगराला लागलेली आग होती ती गवतच झाली। वेळेवरती म्हणजे मध्ये ट्रॉफिक असल्यामुळे ती पोचली नाही। 15 लागली का तर ती मध्ये ट्रॉफिक होती। आता कसं आमच्याजवळ अवेलेबल गाडी आहे वॉटर टेंडर तेच आम्ही घेऊन जातो वरती।